इचलकरंजीतील एकोणीस वर्षाखालील जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत मुलांच्या गटात हिंद संघ तर मुलींच्या गटात राजमाता जिजाऊ संघ विजेता ठरला हिंद मंडळाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा शौकिनांनी गर्दी केली होती संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष आणि इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांच्या वाढदिवसानिमित्त जयहिंद मैदानावर खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चाललेल्या सामन्यात जयहिंद मंडळ आणि डायनामिक स्पोर्ट्स यांच्यात उपांत्य फेरीतील पहिली लढत झाली जयहिंद मंडळानं दहा गुणांच्या फरकानं जिंकून अंतिम फेरी गाठली सी आर एस एस यू आणि सरस्वती संघ यांच्यातील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात सरस्वती संघानं चार गुणांची आघाडी घेत अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामन्यात जयहिंदनं पहिल्यापासून सामन्यावर वर्चस्व राखून विजेतेपद पटकावलं पत विजेत्या खेळाडूंना जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर राहुल खंजिरे प्रमोद खुडे यांच्या हस्ते रोख रक्कम चषक देऊन गौरवण्यात आलं मुलींच्या गटात राजमाता जिजाऊ आणि जयहिंद मंडळ यांच्यातील अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ संघानं एक डाव तीन गुणांनी विजय मिळवून विजेतेपद पटकावलं पत स्पर्धेत स्वाती पाटील हिला उत्कृष्ट संरक्षण प्रिया सरोज हिला उत्कृष्ट आक्रमण आणि अंकिता पवार हिला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं यावेळी वर्षा खंजिरे पूजा खंजिरे काँग्रेसच्या शहराध्यक्षा मीना बेडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं